हॅलो फ्रेंड्स वेलकम टू रेडियंट अकॅडमी मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये तर आपण पाहतो तो सिरीज तत्पूर्वी मी एक अनाऊन्स करत आहे की आमची नवीन बॅच फाउंडेशनची ऑफलाईन आणि ऑनलाईन स्टार्ट झालेली आहे तर ज्यांनाही बँकिंगचे क्लास लावायचे असेल तर आमच्या ब्रँचला विजिट करा आणि लवकरच करा कारण जस्ट चालू झालेली आहे बँकिंगची बॅच बघा पहिली पझल बघू आपण आपण लेटॅस्ट स्टार्ट द टुडेज पझल्स काय आहे पझल्स फर्स्ट पझल बघा आपलं आता तर आपण फक्त पझल्स आपल्याला जेवढे आहे टाईप्स तर झालेले आहे बघा काय आहे स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन पझलचे पझल करा आणि मार्क्स मिळवा ठीक आहे पहिला बघा आय एट पीपल मॅक्स लूक लिओ जॉर्ज ऑस्कर आर्नी हॅरी चार्ली अँड जॅक आर ऑफ द डिफरंट नंबर ऑफ टॉपीज आठ मुलं आठ मुलं आहे आठ पर्सन आहेत त्यांची नावं दिली आहे आता त्यांचे इनिशियल पण घेऊ शकतो जे रिपीट आहे त्याच्यासाठी वेगळं बघा आता एल वाले तर दोन आहेत लुक वेगळे लिओ वेगळं आहे बाकीचं सगळे सेमच आपण इनिशियल घेऊ शकतो ठीक आहे आणि त्यांच्याजवळ काहीतरी टॉपीज आहे त्या टॉपीजचेही नंबर ऑफ टॉपीज आहे किती सिक्सटीन एन थर्टी वन थर्टी एट थर्टी फाय फोर्टी वन फोर्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह अँड सिक्स्टी वन आठ पर्सन आहे त्यांच्याजवळ जेवढं ट्रॉफी आहे बस एवढंच आहे आता याच्यात वन अबव्ह म्हटलं का नाही फ्लोअर म्हटलं का नाही तर मग ॲज इट इज हे लिहू शकतो आपण सिक्वेन्स लिहा फक्त काय होतं सिक्वेन्स म्हणजे एकतर सिक्स्टीन पासून स्टार्ट करू तर मग खालीपर्यंत किंवा सिक्स्टी वन पासून स्टार्ट करू डिक्रीजिंग मध्ये लिहा इनक्रीज लिहा डिक्रीज लिहा पण एक सिक्वेन्स ठेवा कारण की त्यांनी म्हटलं नाही आहे की कसे बसायचे बसत आहे ठीक आहे तर आपण जसे याच्यात याला तर आपण हे नाही करू शकत ना यांना याला करावं लागेल एक तर इन्क्रीजिंग लिहा डिक्रीज लिहितो मी इन्क्रीजिंग लिहितो म्हणजे सिक्स्टीन फर्स्ट त्याच्यानंतर ठीक आहे दोन पॉसिबिलिटी घेतो मी किती पर्सन आहे आठ पर्सन आहे एकदा इकडे पॉसिबिलिटी घेतो एकदा इकडे पॉसिबिलिटी कारण नंबर ऑफ टॉपिक चेंज नाही होणार आहे बाकीचे चेंज होईल काय होईल चेंज, वी। चेंज वी। फक्त नंबर्स ऑफ पर्सनचे नेम्स चेंज होईल ठीक है इत एक वेगरी इत एक वेगरी एक दीन चार पांच कितने लोग हैं सात आठ पर्सन है टॉपीस लिखुन घू अपन टॉपीस किए ब इन्क्रीजिंग ऑर्डर ने लिखा ना चल सिक्सटीन एटीन नेक्स्ट कई थर्टी वन थर्टी एट हर थर्टी एट ना फोर्टी वन फोर्टी फाईव्ह फोर्टी वन फोर्टी फाईव्ह फिफ्टी काय आहे फिफ्टी फाईव्ह आणि सिक्स्टी वन आठ आहे एवढ्या टॉपीज आहे इकडे एक पॉसिबिलिटी तिकडे दुसरी पॉसिबिलिटी काय आहे बघा आस पजल स्टार्ट हा नो टू पीपल हॅव द सेम नंबर ऑफ टॉपीज माहितच आहे म्हणजे त्यांचं मिनिंग आहे दोन पर्सन सेम नंबरचे टॉपीज सोबत ठेवू शकत नाही त्याच्यानंतर जॉर्ज हॅज सिक्स टॉपीज मोर दॅन हॅरी त्याचं मिनिंग होतं जॉर्ज आणि हॅरीमध्ये सहा टॉपीजचा डिफरन्स आहे आणि कोणाजवळ जास्त आहे जॉर्ज हॅज सिक्स टॉपीज मोर दॅन हॅरी म्हणजे हरी जवळ कमी आहे आणि जॉर्ज जवळ जास्त आहे तर याच्यात पहा जर टॉपीज नंबर ऑफ टॉपीजमध्ये कोणाचं डिफरन्स आहे सहाचं आहे बघा या दोघात तर नाही आहे याच्यात नाही आहे याच्यात सेवनचं आहे थर्टी वन आणि थर्टी एट सेवन सेव्हनचा आपल्याला कितीचा डिफरन्स पाहिजे सिक्सचा तर सिक्सचा मला तर वाटतो की याच्यातच आहे कुठे कुठे फिफ्टी वन आणि सिक्स्टी फिफ्टी फाईव्ह आणि सिक्स्टी वन मध्ये सहा हजार डिफरन्स आहे सगळ्यात जास्त टॉपिक कोणाजवळ आहे जॉर्ज हॅज सिक्स टॉप मोर दॅन हॅरी म्हणजे जॉर्ज जवळ किती टॉपिक आहे जॉर्ज इथे आणि हॅरी इथे सेम हॅरी हॅरी जवळ टॉपिक फिफ्टी फाईव्ह आणि जॉर्ज जॉर्ज जवळ किती आहे सिक्स्टी वन क्लिअर जॉर्ज जवळ जास्त आहे त्याच्यानंतर जा नेक्स्ट बघा द नंबर ऑफ पीपल हू हॅव लेस टॉपी दॅन मॅक्स इज काय म्हणत आहे द नंबर ऑफ पीपल हू हॅव लेस टॉपी दॅन मॅक्स जेवढे मॅक्सपेक्षा कमी हे आहे पीपल आहे इज टू मोर दॅन द नंबर ऑफ पीपल टॉपीज दॅन जॉर्ज त्याचं मिनिंग होतं जॉर्ज पेक्षा जास्त असणारे जेवढे लोक आहे जेवढे पर्सन राहील ते, ते, ते दोन जास्त आहे कोणाला जेवढे मॅक्सपेक्षा कमी टॉपिक असणारा म्हणजे आता पहा जॉर्जपेक्षा जास्त किती आहे तर कोणीच नाही तर मॅक्सपेक्षा कमी असणारे किती आहे हा झिरो आहे तर दोन जास्त आहेत दोन मॅक्स येथील त्यांचं म्हणणं तसंच होतं जेवढे जॉर्जच्या जॉर्जपेक्षा जेवढ्या लोकांना जास्त टॉपीज आहे जॉर्ज जॉर्जपेक्षा जास्त लोकांना काहीच नाही आहे तर मॅक्सपेक्षा कमी लोकांना दोघं जण पाहिजे म्हणजे मॅक्स इथे दोन जास्त ना मॅक्स पहिले जे दोन आहे यात नेक्स्ट बघा चार्ली हॅज लेस टॉपी दॅन लिओ बट डझंट हॅव द लोएस्ट टॉपी चार्ली आणि लिओमध्ये कम्पेअर केला कोणाला कमी आहे चार्ली हॅज द लेस टॉपी दॅन लिओ म्हणजे लिओ वर इ खाली जवळ जास्त टॉपिक राहील म्हणजे असं लिहितो ना लिओ चार्लीपेक्षा पण जो लिओ आहे लिओ चार्लीपेक्षा चार्ली कमी आहे लिओपेक्षा पण चार्ली जो आहे तो लास्ट म्हणजे लिस्ट टॉपीवाला नाही लिस्ट टॉपी कोणती आहे याच्यात बघा लोएस्ट टॉपी सिक्स्टीन आहे तर इथे चार्ली नाही येणार इथे चार्ली येणार नाही ठीक आहे आता कुठे कुठे चार्ली इथे येऊ शकतं चार्ली इथे येऊ शकतं चार्ली इथे नाही येऊ शकत फक्त एक दोन तीन चार्लीसाठी जागा आहे तर आपल्या दोन दोनच पॉसिबिलिटी एवढं लक्षात ठेवायचं चार्ली आणि लिओ मध्ये चार्ली कमी आहे त्याच्यानंतर ल्यूक ॲज लेस दॅन थर्टी टॉपीज ल्यूक जवळ किती टॉपीज आहेत थर्टीपेक्षा कमी तर थर्टीपेक्षा कमी, कमी टॉपीजवाले दोनच आहे एक तर सिक्स्टीन आहे एटीन एक तर एका जागी ल्यूक सिक्स्टीन घेऊ एका जागी एटीन एक घेऊ आता इथे लुक ल्यूक जवळ किती टॉपी आहे एटीन तर एका सर एका इथे सिक्स्टीन घेऊ ना क्लिअर त्यांनी म्हटलं जवळ तीस पेक्षा कमी आहे तीस पेक्षा कमी दोनच टॉपी त्याच्यानंतर ऑस्कर हॅज टेन टाय टेन टॉपी लेस दॅन हॅरी हॅरी पेक्षा दहा कमी आहे कोणाजवळ ऑस्कर जो हे हॅरी ऑलरेडी आहे ऑस्कर कुठे येईल एकच आहे ऑस्कर फोर्टी फाईव्ह ऑस्कर फोर्टी फाईव्ह त्याच्यानंतर नेक्स्ट वेअर मग त्याच्यासाठी वेअर म्हटलं वेअर नन ऑफ देम हॅज अ प्राईम नंबर टॉपी दोघंही ऑस्कर आणि हॅरी जॉर्ड प्राईम नंबर नाही पाहिजे बघा प्राईम नंबर आहे का फिफ्टी फाईव्ह प्राईम नंबर नाही इलेवन फाईव्हचा मल्टिपल आहे आणि हा नाईन ना, आणि ना, 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 फाईव्हचा आहे दोघंही प्राईम नंबर नाही तर दोन्ही राईट आहे त्याच्यानंतर आता याच्यात प्राईम नंबर कोणते आहे सर सिक्स्टी वन आहे सर थर्टी वन आहे सर फोर्टी वन आहे त्याच्यात आहे का ते दोघंही जण नाही आहे त्याच्यानंतर समोर द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ टॉपी मॅक्स ऑफ मॅक्स अँड जॅक इज सेव्हन म्हणजे मॅक्स जवळ जेवढ्या टॉपिस आहे आणि जॅक जवळ जेवढ्या टॉपिस आहे त्याच्या त्याच्यात आठचा डिफरन्स पाहिजे बघा आता मॅक्स जवळ थर्टी वन आहे थर्टी वन पेक्षा जास्त जॅक इथे आला मॅक आणि जॅकमध्ये सेव्हन मॅक आणि जॅकमध्ये सेव्हन टॉपीजचा डिफरन्स आहे टेवन सेवन आता राहिली काय दोन्ही तर बरोबरच आहे फक्त आता पहिली राईट आहे रॉंग आहे पहिली ही राईट आहे की ही राईट आहे तर ही तर रॉंग येईल काभर ही रॉंग येईल रा रा ए, पिक्षा? पिक्षा। हो ही रायटी का बरं आणखी त्यांनी म्हटलं मग कोण राहिले जॅक आणि लिओ राहिले जो चार्ली आहे सॉरी चार्ली आणि लिओ राहिले तर चार्ली जो आहे तो कमी आहे कोणापेक्षा लिओपेक्षा आणि चार्ली जो आहे तो फर्स्ट नाही पाहिजे तर दोनच जागा उरल्या तर ही रॉंग राहील ही रायट येईल क्लिअर क्वेश्चन बघू आपण बघा क्वेश्चन काय आहे पहिलाच क्वेश्चन आहे क्वेश्चन काय आहे क्वेश्चन बघा व्हॉट इज द सम ऑफ द नंबर ऑफ टॉपी लिओ अँड ऑस्कर ची टोटल विचारली लिओ आणि ऑस्कर ची टोटल लिओ किती आहे आता ओरेली करायचं लिओ लिओ जवळ किती आहे बघा ऑस्कर एटी सिक्स ऑप्शन आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे फोर ऑफ द फॉलोइंग फाईव्ह चार सेम राहील एक डिफरंट राहील तेच आपला आन्सर बघा मॅक्स लिओ आता आपल्या जो टॉपीज आहे तर जास्तीत जास्त काय होईल इ नंबर ऑड नंबर याच्यातच येईल नाही तर प्राईम नंबर पण प्राईम नंबर तीनपेक्षा जास्त नाही आहे आपल्या जवळ चार्जर असते तर मग तेही असतं मॅक्स लिओ ऑस्कर मॅक्स लिओ ऑस्कर बघा मॅक्स ऑड नंबर आहे लिओ ऑड नंबर आहे ऑस्कर ऑड नंबर पॉसिबिलिटी आहे ज्याला इवन नंबर आहे तेच आन्सर आहे हॅरी आणि चार्ली हॅरी हॅरी पण ऑड नंबर आहे अगेन चार्ली बघा चार्ली कुठे आहे चार्ली एटीन आहे तर चार्ली आन्सर विल सगळ्यांचे काय आहे ऑड नंबर आहे फक्त चार्ली जवळ इवन आहे चार्लीचे टॉपिक्स किती आहे सर त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग कॉम्बिनेशन इज ट्रू ट्रू कॉम्बिनेशन सांगा सिक्स्टी वन जॉर्ज जवळ आहे का हो आपण पाहलंच होतं सगळ्यात लास्ट बर फर्स्ट बरोबर आहे तर फर्स्ट ऑप्शन टिक नाही करायचं करायचे एकदा सेकंड ऑप्शन आहे मॅक्स जवळ एटीन आहे का हो मॅक्स जवळ एटीन आहे का मॅक्स जवळ एटीन आहे का नाही मॅक्स जवळ एटीन नाही आहे मैक्स जवळ किती आहे तर मॅक्स जवळ थर्टी वन आहे तर ऑप्शन फर्स्टच येईल थर्ड राउ पाहून घेऊ आपण थर्डही रॉंग यायला पाहिजे झॅक जोड थर्टी वन आहे का नाही झॅक जोड थर्टी एट आहे तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट काय आहे त्या जवळ सिक्स्टी वन टॉपीज आहे नेक्स्ट बघा ॲज मेनी पीपल हू हॅव मोर दॅन टॉपी ल्यूक ल्यूक पेक्षा जेवढे जास्त टॉपीज आहे तेवढेच लोक सेम ॲज लेस दॅन जॅक पेक्षा पहिल्यांदा जॅक पेक्षा मोर वाले पाहायचे ठीक आहे जॅक 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 पेक्षा जास्त किती लोकांजवळ आहे एक दोन तीन तर एक दोन तीन लिओपेक्षा कमी तेवढेच आहे ना ऑप्शन लिओ आहे का लिओ ॲज मेनी पीपल हू हॅव मोर दॅन टॉपी ल्यूक ल्युपपेक्षा किती जण आहे जास्त लुप लुप लुपेक्षा सहा तर जॉर्जपेक्षा सात जण इज ठीक आहे लास्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी पीपल हॅव लेस टॉपी दॅन जॅक जॅकपेक्षा कमी किती लोकांना टॉप जॅक लाच पाहू ना जॅक किती आहे तर जॅक थर्टी एट आहे जॅकपेक्षा कमी इकडे जर म्हटलं तर वाढेल कमी जण नाही मॅक्स आणि चार्ली नाहीतर आपण गायी काय करतो गाय करतो जॅकपेक्षा खाली पण जॅकपेक्षा पेक्षा कमी जणांना ज्यापेक्षा जास्त खूप जणांना चार पाच जणांना ठीक आहे अशी नेक्स्ट पगल नेक्स्ट पझल बघू बघा नेक्स्ट रिडिंग करून घेऊ रिडिंग करायची सर्वात पहिल्यांदा फास्ट काय आहे स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन घेऊन बिलो ठीक आहे बघा एट पीपल अगेन ना आठच पीपल आहे इथे पण त्यांची नाव आहे आदी इशिता अरम अमरा अमर रिया जिया तिया काव्या अँड मेहर आठ लोक आहे त्यांची नाव आहे अप्लाईड फॉर द जॉब वन आफ्टर अनदर आता इथं वन आफ्टरनंतर जसे बॉक्स होते तसे आहे आणि हे जॉबला अप्लाईड करत आहे ठीक आहे जो पहिला येईल तो पहिला करेल सपोज आपण हा इथला पहिला येईल सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ तसं करू त्याच्यानंतर द नंबर ऑफ पीपल अप्लाईड फॉर द जॉब बिटवीन मेहर अँड जिया इज वन लेस दॅन द नंबर ऑफ पीपल अप्लाइड फॉर द जॉब बिटवीन मेहर अँड इशिता पहिलीच कन कंडिशन कन्फ्युजिंग आहे फक्त ल केअरफुली रिडिंग करा कोण जास्त आहे कोण कमी आहे बघा त्यांनी म्हटलं तर नंबर ऑफ पीपल अप्लाईड फॉर द जॉब बिटवीन मेहर अँड जिया जेवढे मेहर अँड जियामध्ये लोक आहे इज वन लेस दॅन कमी आहे म्हणजे जेवढे मेहेर आणि अँड मध्ये जेवढे लोक आहेत ते कमी आहे किती कमी आहे म्हणजे याच्यात ए वन लेस म्हणजे याच्यात जर वन प्लस केला ते applied, applied तर ते कोणाच्या बरोबर येईल अप्लाइड पीपल अप्लाइड फॉर द जॉब बिटवीन मेहर अँड निशिता म्हणजे मेहर आणि मध्ये जेवढे लोक राहील ते जास्त आहे एक जास्त आहे कोणाच्या मेहेर आणि जियाच्या क्लिअर आता माहीत नाही मेहर कुठे आहे तर ठीक आहे लिहून ठेवू आपण त्याच्यानंतर काहूया अप्लाईड इमिजिएटली आफ्टर इशिता काव्या जी आहे ते इशिताच्या जस्ट आफ्टर आहे तर पहिली कंडिशन वेगळी तर कुठे लिहिता नाहीत मग हे लिहून ठेवू काव्या जी आहे काव्या अप्लाईड इमिजिएटली आफ्टर इशिता मग इशिता पहिले येईल ना आणि इशिता इथे आहे बर इशिताच्या जस्ट आफ्टर कोण येईल काव्या येईल सर ठीक आहे नेक्स्ट बघू अमर अमर अप्लाइड फॉर द जॉब इमिजिएटली आफ्टर सिया अगेन फक्त कंडिशन देत आहे माहित नाही कुठे अमर जो आहे अमर अमर अप्लाइड फॉर इमिजिएटली आफ्टर सिया म्हणजे सिया इथे ठेवतो सीआयच्या जस्ट आफ्टर अमर येईल क्लिअर ही थे 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 कंडिशन क्लिअर आहे याच्यासारखी ही आणि ही इमिजिएट वाले आहे जिथे इशिता राहील इशिताच्या जस्ट खाली कोण येईल इशिताच्या जस्ट नंतर काव्या तिथेही सी आईल सी आय च्या जस्ट नंतर अमरी अमरि त्याच्यानंतर ओन्ली टू पीपल अप्लाईड फॉर द जॉब बिटवीन जिया अँड आधी इथं आहे पण तेही नाही माहीत जिया अँड आधी मध्ये किती जण आहेत दोन मग समोर लिहिलं आहे आधी अप्लाईड इमिजिएटली आफ्टर मेहर मग एका ठिकाणी ठेवू आपण आता एका ठिकाणी ठेवावं लागेल एका ठिकाणी कोणताही ठेवू एक तर मग मग पासून हा येतो नाहीतर तर लिहा लिहावंच लागेल ते लिहिल्यापेक्षा एक ठेवतो ना मी ठेवतो ठीक आहे आधी आणि जियामध्ये दोन जण आहे आधी एकदा इथं ठेवतो आधी आणि जिया एकदा आधी खाली एकदा जिया खाली जिया खाली ठेवतो आधी आणि जियामध्ये दोघ जण आहे तर इथे आधी येईल सेकंड पॉसिबिलिटीमध्ये ठीक आहे इथे आधी एक दोन इथे जिया येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आधी इज अप्लाइड इमिजिएटली आफ्टर मेहर आधी जो आहे तो मेहरच्या जस्ट आफ्टर आहे तर मेहर इथे आणि याच्यात आधी जस्ट आफ्टर मेहर तर मेहर येथे क्लिअर मग ही कंडिशन कधी करायची बघा आता ही कंडिशन आली मेहर जिया मध्ये जेवढे आहेत एक प्लस करून इशिता मेहर आणि इशिता मध्ये ठेवा तर वाचून घेऊ त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट काय आहे नेक्स्ट आधी हे असलं ना पण आधी इमिडिएटली आफ्टर मेहेर त्याच्यानंतर ॲज मिनी पीपल बिट अप्लाइड फॉर द जॉब बिटवीन काव्या बिफोर काव्या ॲज आफ्टर रिया त्याचं मिनिंग होतं काव्याच्या पहिले जेवढे आहे तेवढे जियाच्या नंतर पाहिजे लिहून ठेवतो मी काव्याच्या पहिले की नंतर बिफोर काव्या काव्याच्या पहिले जेवढे आहे ते इक्वल आहे आफ्टर कोणाच्या रियाच्या ठीक आहे क्लिअर झाल्या कंडिशन तर था पूर्ण झाल्या आपल्या आता फक्त आपल्याला एका ठिकाणी बसवायचं आहे ठीक आहे हा बघा आता आता ही झाली आता मेहर आणि इशिता आणि मेहर आणि जिया याच्यात करू का याच्यात बघा या या पॉसिबिलिटी मध्ये वेगवेगळे मेहर आणि जिया मध्ये जेवढे आहेत त्याच्यात एक प्लस करून मेहर आणि इशिता करा आणि आठ पर्सन एवढं लक्षात ठेवा इथे किती ऑलरेडी बसले वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह फाई बसले तीन ठेवायचे तर मेहर आणि आधीमध्ये मेहर आणि जियामध्ये किती आहे सर या कंडिशन नुसार मेहर आणि जियामध्ये एक दोन तीन आहे तर मेहेर आणि इशिता मध्ये चार ठेवावं लागेल ना मग मेहर आणि इशिता वर जाणार वर येईल का इशिता जर वर असले याच्यावर चार ठेवले तर आठ पेक्षा जास्त मेंबर तर मग जी इशित आहे ते एक दोन तीन चार इशित इथे मिनिंग चेंज झाला का मिनिंग चेंज नाही झाला तर ही कंडिशन क्लिअर आहे याच्यात ठेवू आपण बघा मेहेर आणि जियामध्ये किती जण आहे किती जण आहे मेहेर आणि जियामध्ये एक जण आहे मेहेर आणि इशितामध्ये दोन लोक असू शकतात दोन खाली येऊ शकतात इकडे इकडे इथे इशिता ठेवलं तरी चालतं मग इशिता जर सपोज इथे ठेवले तर टोटल ते पाऊ इशितानंतर काव्या ठेवायची आहे काव्या जर इथं ठेवली तर टोटल आठ पाहिजे आपल्याला फक्त पा, पा, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट मे बी पॉसिबल आहे की काव्या आणि इशिता खाली येतं तर ही पॉसिबिलिटी घेऊन हो, मग जी इशिता आहे वर घेऊ जर ही नाही बनली तर नाही आणि जर ही बनली तर मग तर काही टेन्शनच नाही बघा मी इरेज करतो सगळं यांना सगळ्यात खाली काय आहे या, या पॉसिबिलिटीमध्ये काव्य येते सर एवढं माहिती आहे हा बघा काव्या लिहितो मी काव्या काव्याच्या जस्ट वर कोण इशिता इशिता आणि मध्ये किती लोक पाहिजे काव्या आणि जियामध्ये दोघे जण होते ना तर याच्यामध्ये तिघे जण पाहिजे ना वन एक जण होता सॉरी एक जण दोन जण पाहिजे यांच्यात कोण इशिता आणि याच्यात इथे कोण येईल इथे येईल सर इथे येईल मेहर आणि मेहर आणि जियामध्ये एक पर्सन होता ना कोण होता ते जिया होती आणि जिया आधी आ, आधी याच्यात आठ पर्सन झाले का वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सेवनच झाले मेहेर आणि इशिता मध्ये काय रॉंग के केलं काय के रॉंग केलं काहीतरी के रॉंग केलं बघा त्यांनी याच्यापासून स्टार्ट केलं होतं आपण ओनली टू पीपल जिया आणि आधी मध्ये दोन पीपल पाहिजे होते जिया आणि आधीमध्ये एक दोन पीपल आहे मग त्याच्यानंतर मेहर आणि जियामध्ये एक पर्सन आहे तर एक दोन दोन इशिता आणि काव्यामध्ये तर ठीक आहे एवढं ठीक आहे त्याच्यानंतर अमरच्या जस्ट नंतर कोण पाहिजे आपल्याला अमरच्या जस्ट इमिजिएट सिया पाहिजे आता ही कंडिशन येते कोणती जेवढे काव्याच्या बिफोर याच्यानंतर काव्य इथे कारण की इशिताच्या जस्ट आफ्टर काव्य आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आता याच्यात आणि याच्यात फरक सेम आहे का नाही सेम नाही आहे पण बघा आता काय होतं ही कंडिशन राहिली काय कंडिशन कंडिशन या कंडिशनमध्ये जस्ट आफ्टर अमर पाहिजे तर याच्यासाठी हीच कंडिशन आहे इथे कुठे कारण दुसरीकडे दोन जागा खाली नाहीये एकच जागा खाली पाहिजे आपल्याला ठीक आहे तर इथे सीआईल सीआयच्या जस्ट आफ्टर अमर आहे असं त्यांनी म्हटलं आहे स्टेटमेंट मध्ये इथे दोन कंटिन्यू पाहिजे अमर आणि सियाची जागा पाहिजे तर इथे ऑलरेडी सात झाले आहेत एक तर अमर आणि सिया दोन इकडे येईल नाही तर दोन इकडे येईल दोन जसे लिहिले तसे नाईन पर्सेन होईल आपल्याला ने एटच पर्सेन पाहिजे तर ही कंडिशन तर रॉंग झाली ठीक आहे आता त्यांनी काय म्हटलं आहे बघा याच्यात सेवनच पर्सन आहे आताही बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि मग ही कंडिशन आहे काय आहे जेवढे काव्याच्या बिफोर आहे काव्याच्या बिफोर जेवढे आहे तेवढेच रियाच्या नंतर पाहिजे तर रिया इथे येईल रियाच्या नंतर सेवन पर्सन आहे काव्याच्या बिफोर पण सेवन आहे बघा वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन आणि एट पर्सन झाले ही कंडिशन झाली ही कंडिशन झाली ही कंडिशन झाली आणि ही कंडिशन झाली ही वाली जी आहे सेकेंड ही रॉंग आली हा बरं कारण याच्यात पर्सनच खूप जास्त होते ठीक आहे सिक्वेन्स वाईज लिही लिहता येत आपल्याला सर्वात पहिल्यांदा कोणाला जॉब जॉब अप्लाईड केला हिने लास्टला काव्याने केला असा सिक्वेन्स येईल की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवन्थ आणि काव्याने लास्ट अप्लाइड केला त्याच्यावरच त्याच्यावरच क्वेश्चन येईल बघा क्वेश्चन फर्स्ट काय आहे क्वेश्चन फर्स्ट काय बोलत आहे क्वेश्चन क्वेश्चन रीड करू आपण विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ॲज पर द गिवन अरेंजमेंट स्टेटमेंट ट्रू सांगायचा मग त्याच्या तीन स्टेटमेंट मग त्याच्यावर आहे ऑप्शन फर्स्ट स्टेटमेंट रिया अप्लाईड फॉर द जॉब इमिजिएटली आफ्टर अमर रिया अमरच्या जस्ट नंतर आहे का रिया जस्ट नंतर नाही आहे ना सर रिया फर्स्ट आहे अमर मधात आहे जस्ट आफ्टर नाही सेकंड स्टेटमेंट आहे ओनली थ्री पीपल अप्लाईड फॉर द जॉब बिटवीन मेहर आणि इशिता तीन आहे का नाही दोनच पाहिले होते मेहर आणि इशिता वन टू मेहर आणि इशिता मेहर आणि इशिता मध्ये किती आहे मेहर इथे एक दोन तीन चार पाहिजे चार आहे ना तर ते ही सेकंड ही रॉंग आहे थर्ड स्टेटमेंट बघू रिया अप्लाइड टू पीपल बिफोर आधी आधीच्या दोन पिपल पहिले कोण आली आहे रिया आधी आधी आधीच्या पहिला पर्सन हा आधीच्या दुसरा पर्सन रिया तर थर्ड स्टेटमेंट राईट आहे फक्त थर्ड स्टेटमेंट राईट आहे ऑप्शन असेल मग तसंच बघ ओन्ली फर्स्ट अँड सेकंड का ते तर रॉंग आहे ओनली थर्ड आहे फक्त राईट बाकीचे रॉंग नेक्स्ट 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 काय इफ इशिता इज रिलेटेड टू अमर सिया इज रिलेटेड टू मेहर इन सर्टन वे म्हणजे इशिता कोणाशी रिलेटेड आहे अमरशी अमरशी अमर, अमर, अमर इशिता इशिता अमर तिया मेहर मेहर सिया मग त्यांनी म्हटलं देम वे हू अमंग द फॉलोइंग पर्सन इज रिलेटेड टू जिया सेकंड पर्सनचं फर्स्ट पर्सनशी विचार होतं अमर इशिता अमर पासून इशिताकडे जाऊ मेहर पासून सियाकडे जाऊ मगच हे समजेन आपल्याला कोण आहे सिया कडून कोण जाईल पहिल्यांदा अमर पासून इशिता कुठे आहे अमर पासून इशिता अमर पासून इशिता सर अमर इथे आहे अमरच्या सेकंड अमर, अमर आणि इशिता मध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर कोण आहे सी इज रिलेट मेहर पासून सीएकडे जायचं खाली जायचं वर आहे मेहेरपासून पासून सिया मेहेरपासून पासून सीया अगेन खाली एक मदत आहे तर मग त्यांनी क्वेश्चन केला आहे क्वेश्चन काय आहे जीआर रिलेटेड जिया आणि त्याच्यामध्ये एक आणि जिया एक आणि रिलेटेड टू आहे ऑप्शन क्लिअर बाकीचे जे आहे याच्यातले ते हे थर्ड फोर्थ आणि फिफ्थ हे तुमच्यासाठी होमवर्क ठीक आहे नेक्स्ट पझल बघू आपण बाकीचे तीन चार पाच करायचे ठीक आहे नेक्स्ट पझल बघा बघा कडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड अन्सर द क्वेश्चन एवढं स्किप करायचं त्याच्यानंतर अ सर्डन नंबर ऑफ पीपल सरळ सर्टन नंबर आहे तर पहिल्यांदा पहिला क्वेश्चन काय टोटल नंबर ऑफ पीपल काढायचे किती आहे अन सर्टन नंबर ऑफ पीपल सिटिंग इन अ लिनियर रो फेसिंग नॉर्थ नॉर्थ आहे सगळे लेफ्ट साईड राईट साईड ठीक आहे द नंबर ऑफ पीपल सिटिंग टू द लेफ्ट ऑफ ए अल्बर्ट सॉरी ए मीन्स अल्बर्ट अल्बर्ट इज वन मोर दॅन द नंबर ऑफ पीपल सिटिंग राईट ऑफ अल्बर्ट मिनिंग केअरफुली करायचं काय आहे बघा जेवढे द नंबर ऑफ पीपल लेफ्ट ऑफ अल्बर्ट जेवढे अल्बर्टच्या लेफ्टला आहे म्हणजे ही साइड आता हे नॉर्थ फेसिंग आहे ते ही साइड येईल जेवढे एच्या लेफ्ट साइडला आहे ते जास्त आहे हे जास्त आहे कोणापेक्षा जेवढे राईटला आहे म्हणजे कोणाच कोणती साईड जास्त आहे याच्यात वन प्लस करायचं आणि याच्यात माय ठीक आहे जेवढेही एका ठिकाणावर भेटले आपल्याला जर से भेटले राईट चे से सपोज सेवन भेटले तर मग इकडे किती लेफ्टला एट होईल जर से दोन भेटले तर लेफ्टला थर्ड होईल फक्त एवढं लक्षात ठेवा जर जा लेफ्टला जास्त आहे एक जास्त आहे ठीक है, है? लेफ्ट ऑफ अल्बर्ट इज वन मोर देन राईट ऑफ अल्बर्ट अल्बर्ट इन बिटवीन येऊ शकतो कुठेतरी जोसेफ सिट्स फोर्थ लेफ्ट ऑफ डेविड जोसेफ जो आहे तो डेव्हिडचा फोर्थ लेफ्ट आहे आता माहीतच नाही कुठे ठीक आहे तो जोसेफ जो आहे तो फोर्थ लेफ्ट ऑफ डेव्हिड आहे तर एक दोन तीन डेविडचा फोर्थ लेफ्ट जोसेफ आहे अशी होईल क्लिअर नेक्स्ट बघा नो वन सीट्स राईट ऑफ थॉमस क्लिअर झालं इथून नो वन सीट्स राइट राईट ऑफ थॉमस म्हणजे थॉमस कुठे आहे राईटला एंड राईट एंडला आहे तर थॉमस इथं क्लिअर झाला थॉमसला लिहून घेतो मी ठीक आहे थॉमसला एका एंडला ठेवा ना थॉमस इथे येईल थॉमसला टी लिही तुम्ही ठीक आहे हां थॉमस एकदा पॉसिबिलिटी इथे आहे थॉमस एकदा पॉसिबल ठीक आहे राईट एंड झालं त्याच्यानंतर जाणार नाही हा इथे काढ इथे काढ तुम्ही एक दुसरी पॉसिबिलिटी घेऊ का याच्यात इथे थॉमस इथे दोन पॉसिबिलिटी घेतो दोन वेगवेगळ्या घ्यायच्या दोन्ही एक रेड एक नेक्स्ट बघा थॉमस राईट राईट एंड आहे त्याच्यानंतर ॲज मेनी ॲज मेनी पीपल्स सीट बिटवीन अल्बर्ट अँड जोसेफ इज सेम थॉमस अँड बॉबी जेवढे जोसेफ आणि कोणामध्ये आहे जोसेफ आणि अल्बर्टमध्ये जेवढे आहे तेवढेच थॉमस आणि बॉबीमध्ये आहे लिहून ठरतो ना जोसेफ अँड अल्बर्ट हेच सेम आहे कोणाचे थॉमस अँड बॉबी जेवढे जोसेफ अल्बर्टमध्ये आहे तेवढेच थॉमस अँड बॉबी पण आपल्याला फक्त थॉमस माहिती आहे बाकीचं माहीत नाही त्याच्यानंतर ओनली सेवन पीपल बिटवीन अल्बर्ट अँड विलियम सात पीपल आहे अल्बर्ट आणि विलियम मग त्याच्यात नंतर दिलं विलियम टू सीट्स फोर्थ टू द फोर्थ फ्रॉम द वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड विलियम क्लिअर दिला आहे त्यांनी काय आहे विलियम जो आहे विलियम फोर्थ फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड म्हणजे विलियमच्या नंतर एक तर लेफ्ट साइड किंवा राईट साइड तीन पर्सन पाहिजे तीन पर्सेंट पाहिजे विलियम आणि मग पुन्हा मग विल्यम आणि अल्बर्ट काढून टाकू आपण तर विलियम लागेल तो एका ठिकाणी एका ठिकाणावर एक लेफ्ट आणि एका ठिकाणून राईट आता याच्यात मी विलियम इकडे घेतो याच्यात राईट एंडला तर वन आपण फर्स्ट एंड झालं ना सेकंड थर्ड तीन जण झाले इथे येईल विलियम आणि विलियम आणि अल्बर्टमध्ये किती जण आहे सा सेवन पीपल आहे तर यांच्यामध्ये सेवन पीपल काढू ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन इथे इन अल्बर्ट क्लिअर अल्बर्ट इथे येईल त्याच्यानंतर खालच्या याच्यात काढावं लागेल आपल्याला आता एक एक एंड विलियम इकडे घेतला तर एक एंड इकडे घेऊ तर इथे फोर्थ फोर्थ विलियम पाहिजे तर फर्स्ट सेकंड थर्ड इथे येईल विलियम विलियम आणि अल्बर्टमध्ये सात पर्सन आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन इथे इन अल्बर्ट क्लिअर इच्छा विलियम आणि इतसा विलियम वेगवेगळा आहे नेक्स्ट बघा पीपल्स सीट लेफ्ट ऑफ विलियम ॲज द राईट ऑफ एडवर्ड आणि आणखी क्लिअर केलं जेवढे विलियमच्या लेफ्टला आहे तेवढेच एडवर्डच्या राईटला आहे याच्यात ले राईट सेम आहे याच्या राईटला तीन आहे तर एडवर्ड जो आहे तो तिकडून फोर्थ नंबरवर होईल ज्याही एंडला आहे ठीक आहे तर आता एंड साठी एक या या याच्यात एंड लेफ्ट एंड भेटला या ह्याच्यात राईट एंड भेटला आपल्याला क्लिअर करावं लागेल दोन्ही एंड दोन्ही एंड कशाहून क्लिअर होईल सर पहिलावाला स्टे पहिल्याच पहिलं स्टेटमेंट काय दिलं होतं याच्यात जेवढे लेफ्टला आहे ते एक जास्त आहे राईटपेक्षा पेक्षा आता अल्बर्ट चार इथं राईटला आहे इथं लेफ्टला आहे कुठले राईटले जास्त पाहिजे राईटवाले ठीक आहे राईटवाले की लेफ्टवाले तर लेफ्टवाले जास्त पाहिजे राईटमध्ये पाहू किती आहे वन हे सात जण आहेच जा। किती झाले वन आणि सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व इकडे किती आहे ट्वेल्व आहे तर इकडे थर्टीन पाहिजे ना थर्टीनच पाहिजे ना बघा मग काउंट करतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन आहे इकडे एच्या राईट साईडला तर इकडे ट्वेल्व पाहिजे तेव्हाच एक जास्त होईल ना तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व टोटल लोक किती झाले बघा मग हे ट्वेल्व आहे हे इलेवन आहे थर्टीन याच्यात ट्वेंटी फोर झाले तुम्ही काउंट करू शकता आता याच्यात याच्यात इकडे किती आहे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन इलेवन इकडे आहे तर तिकडे टेन येईल ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेनला थॉमस तर याच्यात किती आहे टोटल इकडे इलेवन होते इकडे किती आहे इकडे टेन आहे टोटल याची होईल किती होईल इलेवन टेन ट्वेंटी वन ट्वेंटी टू झाली याची क्लिअर दोन्ही वेगवेगळ्या डायरेक्शन आहे आता याच्यात पाहू पहिला हा वाला होता ना जेवढे एडवर्डच्या एडवर्ड आणि लेफ्ट आणि राईट एडवर्ड विलियम जिथे आहे इकडून चौथा आहे तर ॲडवर्ड एक दोन तीन एडवर्ड इथे याच्या डायरेक्शनमध्ये त्याच्यानंतर समोर दिलं आहे ते लिहून टाकू काय ओनली फाईव्ह पीपल्स सिट बिटवीन एडवर्ड अँड डेव्हिड एडवर्ड अँड डेव्हिडमध्ये पाच पर्सन आहे तर तिकडे जाणार नाही तर वन टू थ्री फोर फाईव्ह इथे डेव्हिड येईल ठीक आहे आता याच्यात वरच्या डायरेक्शन मध्ये विलियम वन टू थ्री तर एक दोन तीन एडवर्ड इथे येईल आणि एडवर्ड आणि मध्ये पाच पर्सन पाहिजे पाच वन टू थ्री फोर फाईव्ह डेव्हिड इथे येईल आणि मग डेव्हिडच्या फोर्थ लेफ्टला कोण आहे जोसेफ आहे ना तर वन टू थ्री फोर इथे जोसेफ येईल याच्यात जोसेफ कुठे येईल वन टू थ्री इथे येईल जोसेफ क्लिअर 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 दोन्ही तर राईट चालला सर मग रॉंग कोणती आहे सगळं झालं ना ही राहिली ना जेवढे जोसेफ आणि ॲडवर्ड जोसेफ आणि कोण आहे जोसेफ आणि अल्बर्टमध्ये आहेत तेवढे टॉ थॉमस अँड मध्ये पाहिजे याच्यात ठीक आहे जोसेफ आणि अल्बर्टमध्ये किती आहे जोसेफ आणि अल्बर्टमध्ये एक दोन आहे थॉमस आणि बॉबीमध्ये दोन पाहिजेत थॉमस या तर नाही एक दोन इथे ऑलरेडी एडवर्ड बसला आहे बॉबी कसा बसणार आहे तर ही रॉंग आहे आता याच्यात बघू ते मॅच झालं तर ठीक नाही तर आपल्याला हेही चुकलं ठीक आहे अल्बर्ट आणि जोसेफमध्ये किती आहे बघा तर एक दोन तीन चार पाच सहा आहे तर थॉमस आणि कोण आहे बॉबीमध्ये सहा पाहिजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कुठे इथे येईल बॉबी क्लिअर म्हणजे टोटल नंबर ऑफ पीपल इन द रो किती राहील ट्वेंटी फोर राहील ही राईट आहे खालची रॉंग आहे तर मी इरेज करतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण क्वेश्चनकडे जाऊ ना क्वेश्चन काय हाऊ मेनी पीपल पहिलाच क्वेश्चन म्हटलं मी तुम्हाला पहिलाच क्वेश्चन काय आला हाऊ मेनी पीपल आर सिटिंग इन अ रो किती आले ट्वेंटी फोर आले सर सेकंड क्वेश्चन व्हॉट इज द पोझिशन ऑफ विलियम विथ रिस्पेक्ट टू बॉबी बॉबीच्या रिस्पेक्ट मध्ये विलियम कुठे आहे बॉबीच्या रिस्पेक्ट मध्ये विलियम विलियमचे ची पोझिशन बॉबीच्या रिस्पेक्ट मध्ये बॉबी कुठे आहे बॉबी इथे आहे ठीक आहे बॉबीच्या रिस्पेक्ट मध्ये विलियम पोझिशन बॉबीची राईट साईड फर्स्ट राईट सेकंड राईट थर्ड राईट फोर्थ राईट चालला फोर्थ टू द राईट आहे का ऑप्शन मध्ये विलियम इज फोर्थ टू द राईट ऑफ बॉबी बॉबी इज फोर्थ टू द राईट नाही विलियम इज फोर्थ द राईट ऑफ क्वेश्चन काय आहे हा मेनी पीपल सीट बिटिड अँड सेकंड किती लोक आहे कोण कोण डेव्हिड आणि जो सेकंड लेफ्ट एंड वर आहे डेव्हिड आणि सेकंड लेफ्ट एंड सेकंड लेफ्ट एंड कुठे आहे हा हा याच्यात आणि डेविड मध्ये किती आहे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात किती लोक आहे डेव्हिड आणि सेकंड लेफ्टला सेवन आहे सर आता त्याच्यातही ऑप्शन ठेवले आता मग पहिले ऑप्शन काय आहे सात आहे एवढं माहिती आहे आपल्याला सात यायला पाहिजे सिक्स टेप्स ऑप्शन बी तर कटेल ॲज सेम ॲज द पीपल बिटवीन एडवर्ड आणि अल्बर्ट 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 मध्ये सात पर्सन आहे का मग ते एडवर्ट आणि अल्बर्ट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आहे सेवन पाहिजे पहिलं ऑप्शन नाही सेकेंड सिक्स नाईन नन नाही तर सेकेंड आणि फोर्थ तर बी आणि डी तर तसंच कटलं त्याच्यानंतर सेम ॲज पीपल सिटिंग राईट ऑफ बॉबी बॉबीच्या राईटला सेवन आहे का बॉबीच्या राईट साईडला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन करेक्ट सेवन ऑप्शन सी यायला पाहिजे पण डी एकदा ई चेक करू ना सेम ॲज सिटिंग बिटवीन टू आर्स लेफ्टॉप जोसेफ जोसेफच्या लेफ्टला सात पर्सन पाहिजे जोसेफच्या लेफ्टला एक दोन तीन चार पाच आहे आपल्याला सात ऑप्शन नंबर कोणतं होईल आपला आपलं ऑप्शन नंबर सी होईल सर सी होईल कोणतं सी ठीक आहे आणि बाकीचे तुम्ही होमवर्क म्हणून करा ठीक आहे वज आणि प्रॅक्टिस करा जेवढे जास्त होत असेल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा आणि रिडिंग फास्ट ठेवा रिडिंग अंडरस्टँड करायला शिका आणि जर नाही येत असेल तर कंडिशन ॲटलीस्ट तरी लिहून ठेवा ठीक आहे तर आज आपण इथेच थांबू आपण काही नेक्स्ट पझल आणि व्हेरिएबल सोबत येऊ नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स